गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ चे स्वरचिन्ह पाहिले. ऱ्हस्व उ चे आणि दीर्घ उ चे स्वरचिन्ह म्हणजे काय? पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. तर आजच्या पाठाला आपण त्याच्या पुढचे स्वरचिन्ह पाहणार आहोत. ते आहे दीर्घ उ नंतर काय येतं? ए एडका. माया ए एडक्याचे स्वरचिन्ह कसे असते हे आजच्या पाठाला आपण पाहणार आहोत. तर एचे स्वरचिन्ह कसे असते? ही जी आपली उभी रेषा असते त्यालाही वरती तिरपी रेषा द्यायची. त्याला काय करायचं? तिरपी रेषा द्यायची. त्याला काय म्हणतात? मात्रा. म्हणजे एचे स्वरचिन्ह म्हणजे काय? काय की अक्षरांना मात्रा देणे. मग चला तर पहिल्यांदा आपण काय करतो? क ते ज्ञ मुळाक्षराचं लेखन करून झालं आहे. आता त्या प्रत्येक मुळाक्षराला हे एचं स्वरचिन्ह द्यायचं आहे. म्हणजे काय? तर त्याच्या डोक्यावरती, त्या मुळाक्षराच्या अक्षराच्या डोक्यावरती काय द्यायचे? एक तिरपी रेषा द्यायची. आणि त्यालाच काय म्हणतात? मात्रा. काय म्हणतात? मात्रा. तर चला मुळाक्षरांना आपण एचे स्वरचिन्ह देऊया. बघा मी कुठे देते? जी उभी रेषा असते त्याच्या डोक्यावरती. अशा प्रकारे पहिल्यांदा सर्व मुळाक्षरांना काय करायचं? ह्या एची मात्रा द्यायची आहे. आहे ना सोपं? पण ही उभी रेषा देताना ही बरोबर तिरपीच रेषा द्यायची हा. आणि रेषा जास्त मोठी नको. आपलं जेवढं अक्षर असेल त्या अक्षराच्यापेक्षा थोडीशी छोटी ती तिरपी रेषा द्यायची आहे. बघितला? तर अशा प्रकारे आपण प्रत्येक मुळाक्षराला काय दिलं? ही एची मात्रा दिलेली आहे. चला तर त्याचा उच्चार कसा करायचा ते आता आपण पाहूया. हे काय? ए. ह्याचा आपण उच्चार कसा करतो? ए. तसाच्या मुळाक्षरांचा उच्चार करायचा आहे. तर मी आता म्हणून दाखवणार आहे. माझ्या मागून सर्वांनी मोठ्याने बोलायचं आहे. के खे गे घे चे छे जे झे आपण प्रत्येक अक्षराला एची एचं स्वरचिन्ह दिलं, त्याच्यानंतर त्याचा उच्चार कसा करायचा हे पाहिलं. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर, तुमची जी मराठीची पाठ्यपुस्तक आहे त्याच्या पान नंबर 35 एचे स्वरचिन्ह त्याच्यावरती काही शब्द दिलेले आहेत. मात्रा असलेले काही शब्द दिलेले आहेत. त्याचं मी वाचन करते. तुम्ही माझ्या मागून बोलायचं आहे. केस केर केर केशर जेवण शेत मेघ रेख रेशीम शेगडी वेणी शेळी
रताए ढेकून भे देव शेव केतन केवड़ा मेन पेला फेटा लेखनी शेपटी के पेड़े तेल देवघर बेडू। तो विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा नेहमीप्रमाणे हे केते ज्ञे या मुळाक्षरांचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं आहे, आणि त्यानंतर जी मी आता तुम्हाला शब्द वाचून दाखवले आहेत त्या शब्दांपैकी कोणत्याही 10 शब्दांचं सुंदर हस्ताक्षरात वहीत लेखन करायचं आहे। आता त्यावरच आधारित एक पाठ दिलेला आहे खाली, त्या पाठाचं मी वाचन करते, तुम्ही माझ्या बाजून बोलायचं आहे। आपण बागेत जाऊया, ही पहा बाग, जिकडे तिकडे झाडे झाडे, फुल झाडे आणि फळ झाडे। फुल झाडे फुलली आहेत, सगळीकडे सुहास सुटला आहे। बागेत आहे एक तळे, त्यात आहेत बदके आणि कमळे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाला आपण एचे स्वरचिन्ह म्हणजे त्याला काय म्हणतात मात्रा, आणि ती मात्रा प्रत्येक अक्षराला कशी लावायची हे पाहिलं, त्याचप्रमाणे त्यापासून येणारे शब्द पाठ याचं वाचन केलेलं आहे। तर तुम्ही सुंदर हस्ताक्षरात मी जे सांगितलं आहे त्याचं वहीमध्ये लेखन करायचे आहे। तर आजच्या पाठाला आपण एचे स्वरचिन्ह पाहिलेले आहेत, याचा पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू। धन्यवाद।